संडासमध्ये आता जाऊ राहिलो आम्ही, आता उघड्यावर जात नाही. आज आपल्या या मोमू गावात जो सडा रांगोळी आणि गुढी पताका उभारून स्वच्छतेचा उत्सव जो साजरा करत आहोत, मी प्रथमतः माझ्या गावाचे आभार मानतोय आणि सगळ्यांचं अभिनंदन करतोय की आपलं गाव आज हागणदारी मुक्त गाव झालेलं आहे. माझं गाव माझा महाराष्ट्र. स्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्टांना अनुसरून महाराष्ट्र शासनाने 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व गावे हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार केलेला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षात राज्यात वेगवेगळे प्रयोग केले गेले. त्यातलाच एक प्रयोग म्हणजे हागणदारी निर्मूलन कृती आराखडा, अर्थात ODEP. ODEP एक प्रक्रिया आहे लोकसहभागातून गावाला हागणदारी मुक्त करण्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्याची. यात लोकांसोबत चर्चा केली जाते, त्यातून या गावात कुठल्या प्रकारची कामे करावी लागणार आणि त्याचे स्वरूप काय असणार हेही ठरवल्या जाते. कुटुंब स्तरावरील स्वच्छताविषयक स्थिती, शाळा अंगणवाड्या अशा संस्थात्मक स्तरावरील स्वच्छतेची स्थिती, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता स्थिती, या सगळ्या ठिकाणी असणाऱ्या स्थितीला अनुकूल पद्धतीने बदलण्यासाठी नेमके काय करावे लागणार, यात कुणाची कुठली आणि कशी भूमिका असणार आहे, काम केव्हापर्यंत पूर्ण होऊ शकणार आहे, या सर्व बाबींचा विस्ताराने विचार केला जातो आणि त्यातूनच तयार होतो एक अंमलबजावणी योग्य कृती आराखडा, ज्याला आपण ओपन डेपिकेशन एलिमिनेशन प्लान, अर्थात गाव हागणदारी मुक्त करण्यासाठीचा कृती आराखडा असे म्हणतो. गाव हागणदारी मुक्त करण्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया एकूण 3 दिवसांची आहे. या 3 दिवसांच्या आधी एक दिवस जोडला जातो, ज्याला आपण 0 डे असं म्हणतो. या दिवशी 2 प्रकारची कामे केली जातात. ग्रामपंचायतीला या प्रक्रियेच्या आयोजनासंबंधी एक पत्र दिले जाते. मला जिल्हा परिषदेकडून एक पत्र आलेलं आहे, हागणदारी मुक्त आराखडा आता आपल्याला तयार करायचा आहे. बीडीओ साहेबांनी आज तात्काळ मला पाठवलं आणि शनकापूरला आपल्याला हागणदारी कृती आराखडा आपल्याला तयार करायचं आहे. इकडून स्वच्छ भारत अभियान कक्ष पाणी स्वच्छता मिशन पंचायत समिती कळवणे यांच्याकडून पत्र आलेले आहे आपल्याला आणि स्थानिक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली जात. या बैठकीत लोकसहभागी पद्धतीने गावाचा हागणदारी निर्मूलनाचा आराखडा कसा तयार केला जाईल याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. नमस्कार, मी सचिन हातरे. काय तर आम्हाला आमचं गाव हागणदारी मुक्त करायचं म्हणजे ह्या 3 गोष्टींचा विचार केला पाहिजे की आमच्या गावामध्ये प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असलं पाहिजे, त्याचा नियमित वापर झाला पाहिजे. दुसऱ्या बाजूला गाव पातळीवर ज्या शाळा अंगणवाड्या आहेत तिथं शौचालयाची व्यवस्था असल्या पाहिजेत, पाण्याची व्यवस्था असल्या पाहिजेत. आणि तिसरं, गावामध्ये सांडपाण्याने घनकचऱ्याचं योग्य व्यवस्थापन केलं पाहिजे. नाही मान्य आहे सगळं, पूर्णपणे वेळ देणार, जे पाहिजे ती जबाबदारी आपल्याला तिथं घेणार, ठरलेल्या वेळेत सगळ्यांनी आपण आलं पाहिजे. धन्यवाद. हागणदारी निर्मूलन आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेतील पहिल्या दिवशी आपण सुरुवात करतो ती प्राथमिक बैठकीने. गावातील कर्त्या मंडळीला आराखडा निर्मिती प्रक्रियेची तपशीलवार माहिती देण्यासाठी बैठक घेतल्या जाते. आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आपल्याला सर्वांना या ठिकाणी बोलवण्यामागचा उद्देश असा आहे की पुढचे 3 दिवस आम्ही आपल्या गावामध्ये आपल्या मदतीनं म्हणजे गावकऱ्यांच्या सहाय्याने हा आराखडा कसा तयार करायचा आहे, याच्यासाठी कुठल्या कुठल्या साधनांचा वापर करायचा आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, माहिती घ्यायची आहे, यासाठी म्हणून आत्ताच्या बैठकीचं आपण आयोजन केलेलं आहे. आता शौचालय उघड्यावर शौचालय कोणकोण जातात संडासला, त्यांनी हात वर करा. तुळशीराम बदा गायकवाड आहेत का?
शौचालय आहे तुमच्याकडे? वापर करता का तुम्ही? वापर करताय? हो, घरातले सगळे लोक वापरतात? सगळे पोरात पोरात सगळे. मावशीसाठी जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं आदरण करतो. मावते मावशींचा फूल देऊन आपण सत्कार पण करायला काय हरकत नाही. टाळ्या वाजव परत. शौचालय नाही आहे तुमच्याकडे? नाही नाही. का नाही बांधलं बरं? पैशाची अडचण. मावशी तुम्हाला असं उद्देश नाही, काय चुकत असेल तर माफ करा, पण पोट टिकीनं बोलतोय हे लक्षात. कधी बांधणार? आता बांधून. गावातून उपलब्ध झालेल्या दुय्यम माहितीच्या आधारे गावाच्या स्वच्छता विषयक स्थितीबद्दल सविस्तर मांडणी केली जाते. प्रत्येक कुटुंबाला काही प्रश्न विचारले जातील, त्याच्याकडे शौचालय आहे तर तो वापरत आहे की नाही या अनुषंगाचे प्रश्न असतील, आणि ज्याच्याकडे शौचालय नाही त्याच्या काय अडचणी आहेत हे समजून घ्यायचा प्रयत्न असेल. या प्रक्रियेच्या माध्यमातून गावात किती कुटुंबांकडे शौचालय आहे, त्यापैकी किती कुटुंबांकडून त्याचा वापर होतो, आणि गावातील किती कुटुंब उघड्यावरती शौचविधी करतात याचा नेमका अंदाज येत, आणि गावात कुटुंबस्तरावर स्वच्छता साधनांची नेमकी स्थिती काय आहे ते सगळ्यांच्या समोर मांडता येते. या प्रक्रियेनंतर याच समूहाला सोबत घेऊन गावातील शाळा अंगणवाड्यांना भेट दिली जाते. मोडला आहे हा दरवाजा? कुठून? खालून. खालून मोडलाय का? हो, काही निधी नाही. आपण मुलांची शौचालय बघितले, मुलींची शौचालय बघितले. आत्ताच्या घडीला सरपंचसाहेब आपली चर्चा झाली त्याप्रमाणे जी आपली मुलांची शौचालय आहे तिथं दरवाजा खराब आहे. सरपंचसाहेबांनी आपल्याला आता कमिटमेंट अशी दिली की बाबा आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या निधीतून तो दरवाजा बसवून घेतो. या भेटीत या शाळा आणि अंगणवाड्यातील स्वच्छतेसंदर्भातील स्थितीची सर्वांसमक्ष चाचपणी होते. या प्रक्रियेदरम्यान गुड मॉर्निंग पथक हे अभिनव संपर्क अभियान राबविले जाते. सकाळी प्रातर्विधीसाठी उघड्यावर जाणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या या उघड्यावरील शौचविधीच्या परिणामाची जाणीव या अभियानातून करून दिली जाते. पैसे पाहिजे? पावसाळ्याचं जे पाणी पडते ते कुठं जाते? नदी नाही, इथं पाऊस पडला समजा तर ते पाणी कुठं येते? गावातच येणार ना. गावातलं जे प्यायचं पाणी आहे सगळं आहे त्याचं काय होते? हे फूल घ्यायचं तुम्हाला विनंती आहे. अजिबात बाहेर उघड्यावर बसायचं नाही, घरी असेल तर संडास बांधायचा, आता पाणी फेकून द्यायचं आणि घरी जायचं. अजिबात जायचं ना उघड्यावर. इकडे घ्याय त्यांचं बाबा चेतन. हो, बाहेर जायचं नाही अजिबात. हे घ्या, तुम्हाला घ्या शेजारचा संडास. प्रक्रियेचा दुसरा दिवस सुरू होतो गावाच्या स्वच्छता व आरोग्य विषयक स्थिती दाखविणाऱ्या नकाशाने. गावातील लोक विविध रंगांच्या रांगोळ्या वापरून हा नकाशा काढतात. या प्रक्रियेतून सहभागींना स्वच्छता विषयक वर्तनात अपेक्षित असणाऱ्या बदलासाठी प्रवृत्त केल्या जाते. पण आज आपल्याला काय करायचंय तर गावाचा एक आपल्याला नकाशा तयार करायचा आहे. गाव काय आहे नेमकं, कसं वसलेलं आहे, गावाची दिशा नेमकी काय आहे हे आपण पूर्ण समजून घेणार आहोत नकाशाच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण विविध रंगांच्या रांगोळ्या वापरतो आणि लोक स्वतः हा नकाशा काढतात, स्वतःची घरे दाखवतात, विष्ठविसर्जनाच्या जागा दाखवतात, आणि यातूनच गावाच्या स्वच्छताविषयक स्थितीचे चित्र सर्वांच्या समोर येते. तुमचं घर कुठे आहे बघा? ताई चला, चला चला चला. तुमच्याकडे? आमच्याकडे सेंगाच आहे. संडास नाही आहे. कुठे जात मग? कुठे दाखवा?
असंच जाता का तुम्ही? हा रस्ता कसा आहे तुमचा? असंच आहे का? ठीक आहे, टाका तिथं, टाका टाका टाका. हा ताई तुझ्याकडं जा, रस्त्याने जा, बाहेर नाही पहिले घरातून, मेन रोडवर ये, हळू पाया लागेल बघ. दादा संडास नाहीये, कुठं जातो? सरपंच साहेब, भाऊसाहेब, सगळ्यांनीकडे लक्ष द्या. एक बघितलं असेल आपण, आपल्या गावाच्या भोवती सगळीकडे आता पिवळे ठपके पडलेले दिसतात बघा. आम्ही आमचं वय जगणित केलं तर आम्ही रोज त्याच ठिकाणी संडासा जातो. सरपंच साहेब तुमचं वय किती हो? साहेबांचं वय 52 वर्ष आहे. 52 वर्षापासून साहेब एकाच ठिकाणी गेलेले आहेत. 52 दिवसाचं जर मी अशी रांगोळी टाकली तर त्याची काय परिस्थिती होईल? 362 दिवस x 52 वर्ष म्हणजे असा डोंगर तयार होईल. होईल का नाही गावाचा? होईल ना. पण तो डोंगर तयार झाला का? म्हणजे गेलं कुठं? हा नकाशा काढून झाल्यावर त्या समूहाला सोबत घेऊन आपण गावाच्या विविध भागामधून फिरतो. घनकचरा, सांडपाणी, पाणी पुरवठ्याची साधने आपण प्रत्यक्ष पाहतो आणि वास्तवस्थितीची जाणीव करून देतो. घाण म्हणजे काय? संडास म्हणजे काय? काय तुमच्या घराच्या जेवणावर येऊन बसली, तुम्हाला माहित आहे का ती कुठून आली? तुम्ही ते जेवण फेकून देणार आहे का? काय करणार? खाणार? तुम्हाला इथून माशी येऊन बसली, तुमच्या जेवणावर बसली, वरून एक घोट घ्यायचा, वरून घ्यायचा, हा एक घोट घ्या, बस बस बस. पाय दिसत नाही. समजा आपला केस काढला, एक तर केसा एवढा असतंय का? एक पाय केसा एवढा असतंय? त्याच्यापेक्षा बिला. हे काय केस आहे माझा? बरोबर आहे, याच्यातला एकच ठेवतो. या केसाचा टोक म्हणजे काय? माशीचा पाय. ती माशीबाई आली आपली मस्त इकडून तिकडून चरून, कुठं जाते ती? संडासवर. हे बघा, हे संडासवर बसली माशी. बसली का नाही? ही माशी बसली तुमच्या घरातल्या पाण्यावर. बघा, दिसतंय का? लागलंय ना माशीच्या पायाला गू लागलेला दिसते. माशी काय होते? तुमच्या अन्नावर, तुमच्या पाण्यात येऊन बसती अशी. बरोबर आहे. हगंदारी मध्ये होणाऱ्या या संवादातून सहभागींना त्यांच्या स्वच्छता विषयक गैरवर्तनाची पुरेपूर जाणीव होते आणि इथूनच गावातील अनुकूल बदलाची प्रक्रिया वेग घ्यायला लागते. हगंदारीच्या पाहणीनंतर गावात लक्षित गट चर्चा केली जाते. या चर्चेच्या माध्यमातून हगंदारी निर्मूलनाचा कच्चा आराखडा तयार केला जातो, जो ग्रामसभेत मांडण्यासाठी असतो. द्वारे रोग प्रसाराचे विविध मार्ग आणि तुमच्या हातामध्ये काही चित्र दिलेली आहे. ती चित्र आता तुम्हाला या चार्टमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी योग्य वाटेल तिथे ठेवायची आहे. म्हणजे पाण्यामध्ये ही विष्ठा मिसळते आणि असं दूषित पाणी आपण भरून घरी घेऊन जातो. त्याचद्वारे तुम्ही स्वयंपाक करता, ते पितात आणि मग तुमच्या शरीरामध्ये काय जातं? करोडो जीवाणू आणि विषाणू जातात, कारण माणसाची विष्ठा त्यामध्ये मिसळलेली असते. नमस्कार. नमस्कार. गेल्या 2 दिवसापासून आपण आपल्या गावामध्ये जो हगंदारी मुक्तीचा कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया केली. यामध्ये प्रामुख्यानं आपण गाव पातळीवर कौटुंबिक स्तरावरचा अभ्यास केला, त्यानंतर सांडपाणी घनकचऱ्याची व्यवस्था बघितल्या आणि मग शाळा आणि अंगणवाडी स्तरावर काय व्यवस्था आहे ती बघितली. तपासणी सूचीच्या माध्यमातून समस्या समोर आल्या, त्या आराखड्यात आम्ही मांडलेल्या आहेत. ह्याच्यावर ढोबळमानानं ज्या समस्या आहेत त्यानंतर त्याच्यावरच्या उपाययोजना काय कराव्या लागतील त्या मांडलेल्या आहेत. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, इथं जबाबदाऱ्या आता वाटून घ्यायच्या आहेत, कारण बाहेरचा माणूस कोण आपल्या ह्या गावातल्या समस्या सोडवायला येणार नाहीत. एकूण गोळा दिवसाच्या शेवटी कार्यकर्ते दिवसभराच्या प्रक्रियेचं नोंदीकरण करतात. दुसऱ्या दिवसाप्रमाणेच तिसऱ्या दिवसाची सुरुवात ही गुड मॉर्निंग पथकाने होते. त्यातील शाळकरी मुलांचा सहभाग विशेष परिणामकारक ठरतो.
काका कुठे गेले होते विचारा? हा काकाला म्हणा बाहेर संडासला जाऊ नका. काय नाही ठीक आहे. ऐका लेकरांचं, जर आपले लेकर आहेत लेकरांचं आपण ऐकलं पाहिजे. उघड्यावर जाऊ नका, माझ्यासाठी पण संडास बांधा, तुमच्यासाठी पण संडास बांधा. फुल द्या आजीला. अजिबात जायचं नाही, संडास आहे ना आपल्याकडं, त्यांना सांगा संडासचा वापर करायचा आहे, डब्बे टंबरेल वापरायचं नाही. सांगा तुमचं जप्त केलंय टंबरेल आता. अजिबात घराचं कोणी जायचं नाही. हगंदारी निर्मूलन कृती आराखडा निर्मितीच्या तिसऱ्या दिवशी ग्रहभेटी दिल्या जातात. ज्या कुटुंबांकडे शौचालय नाही किंवा असूनही जे वापरत नाहीत अशा कुटुंबांना ह्या भेटी दिल्या जातात. विविध संवाद साधनांच्या आधारे संवाद साधून या भेटीच्या निमित्ताने या कुटुंबांना शौचालय वापरासाठी प्रवृत्त केल्या जाते. स्वच्छता ना त्याच्या आजूबाजूला, त्यांना कष्ट होत आहेत ना संडासला दूर जाण्यासाठी. घरात संडास असला आपण त्याचा वापर केला तर आपल्याला एवढ्या लांब जाण्याची गरज नाही. त्याच्यामुळे मग आता किती दिवसात तुम्ही तो रिपेअर करणार? एवढे 4-5 दिवसात करणार. संडासाचा वापर करण्यापूर्वी त्याच्यात तुमचं जे खराब झालं त्याचं बांधकाम कसं केलं? बांधकाम कसं केलं पाहिजे हे तांत्रिकदृष्ट्या जेणे. दुसरीकडे ग्रामसभेची तयारी सुरू असते. ही ग्रामसभा असते गावाचा हगंदारी निर्मूलनाचा कृती आराखडा मंजूर करण्यासाठी. काही वेळात होणार आहे, तत्पूर्वी आपलं काहीतरी मनोरंजन व्हावं, प्रबोधन व्हावं यासाठी जिल्हा परिषद नाशिकच्या वतीनं कला पथकाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जय जय महाराष्ट्र माझा, करदा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, करदा महाराष्ट्र माझा. आता आजच्या ग्रामसभेचे अध्यक्ष महाजन भाऊसाहेबांचे नाव घोषित केलं, त्याला मी सर्वांच्या मतीने अनुमोदन देत आहे. आपल्यासमोर मागच्या 3 दिवसापासून आपण जो आराखडा तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या मदतीनं, या आराखड्याच्या अनुषंगाने आपण काय काय गोष्टी केलेल्या आहेत त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती समजून घेऊ, आणि त्यानंतर माझे सहकारी हा जो आराखडा आपल्यासमोर तयार केलेला आहे, आपल्या सहाय्यानं जो तयार केलेला आराखडा आहे हा आपल्यासमोर मांडतील आणि त्यानंतर आपण त्याला मंजुरी घेणार आहोत. या सभेत गावातील सगळे महिला पुरुष सहभागी होतात. या ग्रामसभेत आराखडा मांडला जातो, सूचना मागवल्या जातात, विषयांसंबंधी साधक बाधक चर्चा होते, कामाच्या जबाबदाऱ्या आणि कालावधी निश्चित केला जातो, शेवटी ग्रामसभेची या आराखड्याला मंजुरी घेतल्या जाते. हाच असतो गावाचा हगंदारी निर्मूलनाचा कृती आराखडा. प्रत्येक व्यक्तीने याच्यामध्ये आम्हाला खूप मोलाची मदत केलेली आहे. या आराखड्याला आता आपल्या सर्वांना मंजुरी द्यायची आहे. तर 26 जानेवारीपर्यंत प्रत्येकाला माझं गाव कसं हगंदारी मुक्त करायचं आहे याचं नियोजन आम्हाला करावं लागणार आहे. हा आराखडा मंजूर आहे आपल्याला? मंजूर असेल तर हात वर करा सगळ्यांनी. बाबा तिकडं 9 च्या 9 सरपंच आहेत आणि गावातला प्रत्येक नागरिक हा पंचायतचा सदस्य आहे असं जेव्हा आपण मानू त्या दिवशी आपण हगंदारी मुक्त व्हायला टाइम लागणार.
तीन दिवसांच्या प्रक्रियेतून लोकसहभागाने आराखडा तर तयार होतो, मात्र ही असते केवळ सुरुवात. यानंतर लोक आपापली भूमिका वठवायला पुढे येतात. यातूनच बघता बघता गाव स्वच्छ व्हायला सुरुवात होते. लोकांचा हाच कृतिशील सहभाग गावाला हगंदारी मुक्त करतो आणि गाव तयार होते हगंदारी मुक्तीचा उत्सव साजरा करायला. जय जय महाराष्ट्र माझा गर्दा महा.